आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे। मुंबई कोकणासह राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालाय। कोल्हापुरातही पावसाची संततधार सुरू आहे। काल रात्रीपासून पावसाने जोर धरला असून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। पंचगंगा पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या 12 तासात पंचगंगा पाणी पातळीत 8 फुटांनी वाढ झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदीवरील 14 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। मागील 12 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 8 फुटांनी वाढली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पात्रात न जाण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे।